यानंतर बघूयात विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझ कमी करण्यासाठी आपले शिक्षण मंत्री आजवर फक्त चर्चा सुरू करताना दिसत आहेत, पण होत काहीच नाहीये. पण आता त्यांच्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका शिक्षकाने यावर थेट उपाय शोधून काढलाय. श्रीराम गोगटे हायस्कूलचे शिक्षक सुनील जाधव यांनी स्वखर्चातून पाठ्यपुस्तकाचीच नवीन रचना करत विद्यार्थ्यांना 9 पुस्तकांऐवजी फक्त एकच पुस्तक करून अभ्यासाला करून दिलेलं आहे. बघूयात आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट. जामसंडे हायस्कूलच्या 8वीच्या वर्गातले विद्यार्थी सध्या एकच पुस्तक घेऊन शाळेत येतात. मग विषय मराठी असो किंवा गणित किंवा भूगोल अथवा इतिहास. याच शाळेतले शिक्षक सुनील जाधव यांनी स्वतःचे 10,000 खर्च करून प्रचलित पाठ्यपुस्तकाची नवी रचना करत हे पुस्तक तयार केलंय आणि त्याचं वजन आहे अवघं 175 ग्रॅम. पुस्तकाच्या वजनाच्या बाबतीत अगोदर 9 पुस्तकांचं जे वजन मी केलं ते जवळपास 2 ते 2.5 किलो एवढं झालं आणि आज रोजी या माझ्या एका पुस्तकाची वजन जर आपण केलं तर ते 175 ग्रॅम एवढंच भरतं. त्यामुळे 9 पुस्तकांच्या ऐवजी हे 2 महिन्यासाठी तयार केलेलं पुस्तक हे अत्यंत हलकं आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणं अशा प्रकारचं आहे. या नव्या पुस्तकामुळं पाठीवरचं दप्तराचं ओझ बरंच कमी झाल्यामुळं या विद्यार्थ्यांनाही आता खूप हलकं हलकं वाटू लागलंय. शिवाय अभ्यासक्रमातला कोणताही घटक त्यांना एकाच पुस्तकात उपलब्ध झालाय. सर, मी 10 वाजता घरातनं बाहेर पडायचे, अर्ध्या पाऊण तासात मी शाळेत यायचे आणि पूर्ण दप्तर वह्या पुस्तकं घेऊन दप्तर जड व्हायचं आणि ओझं पण जास्त व्हायचं, खांदे वगैरे दुखायचे. आणि मग सरांनी हे नवीन पुस्तक दिल्यामुळे खूप हलकं वाटतं आणि शाळेतही यायला थकायला होत नाही. आधी जी 9 पुस्तकं घेऊन येत होतो तेव्हा पाठीवर ओझं होतं, तेव्हा खांदे दुखायचे. आणि आता हे सरांनी एक पुस्तक दिल्यामुळे दप्तरावरचं ओझं पण कमी झालं, अभ्यास करायला पण बरा जातो. सुनील जाधव यांच्या या नव्या कल्पनेनुसार पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आली आहे तर संपूर्ण राज्यात एकच पुस्तक एकच अभ्यासक्रम राबवता येऊ शकेल. मात्र त्यासाठी गरज आहे ती शिक्षण विभागाच्या सकारात्मक मानसिकतेची. विजय वासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, सिंधुदुर्ग.